तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची ही तपस्या ना लोभाची लाभाची ही तपस्या नाही पुढल्या जन्माची ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची ही तपस्या तरीही केवळ भाग्याची तपस्या तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या एकल कोंड्या वाटेची ही तपस्या नवस्वप्नांच्या रचनेची ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची तपस्या तुमची माझी सर्वांची ही तपस्या माणुसकीच्या धर्माची ही तपस्या माणुसकीच्या धर्माची तपस्या या मालिकेचं नाही ग्रंथाचं एक एक पान आपल्या समोर उलगडत ध्येयासक्तांच्या अमूल्य कार्याचा आलेख मांडला गेला. आजचं हे 26वं पान म्हणजे मागची पानं पुन्हा एक वार चालणं, भूतकाळ अजमावताना भविष्याची चाहूल घेणं. संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांवरती आतापर्यंत मी बऱ्याच फिल्म्स केल्या. त्या फिल्म्स जेव्हा केल्या त्यानंतर असं लक्षात आलं की या माध्यमाची ताकद खूप मोठी आहे. 2 तास भाषण करून जे सांगितलं जाईल ते 1-10 मिनिटाचं प्रेझेंटेशन हे लोकांपर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचतं. आपण आत्तापर्यंत याचा उपयोग आपल्या व्यावसायिक कामाकरता केला होता, पण आपल्या समाजाकरता याचा काही उपयोग करता येईल का? आम्ही असा सगळ्यांनी एकत्र विचार करायला सुरुवात केली. मुक्त हो कदंबढे अगाध प्रगती केलिये, द्वार सब खुले रहे सुयोग्य व्यक्ति के लिए. दीन की न बेबसी अमीर का विलास हो, हम तो चाहते हैं व्यक्ति व्यक्ति का विकास हो. सरकारी किंवा कोणतेही अर्थसहाय्य नाही, केवळ स्वयंप्रेरणेनं आणि स्वबळावर अर्थहीन समाज घटकांना अर्थपूर्ण अस्तित्वाची ओळख करून देणाऱ्यांच्या कार्याची ओळख व्हावी या हेतूनं तपस्येला आरंभ झाला. त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सहभागी करून घेतलं. यात कोणतंही मनोरंजन नसेल, पण मनसंवर्धन व्हावं हा हेतू मात्र नक्की आहे. त्यांचा हात हातात घ्यावा किंवा त्यांना भक्कम पायावर उभं करण्यासाठी हात द्यावा किंवा मग आपणच उभं राहावं अशी कोणतीही प्रेरणा आपल्या जागृत व्हावी म्हणून उघडत जावं ग्रंथाचं एक एक पान हा मनोदय होता. करायची म्हणजे नक्की कशी मालिका करायची, कुठल्या संस्था निवडायच्या, काय निवडायच्या, निवडीकरता निकट काय ठेवायचे, अशी सगळी एक एक गोष्टींची पूर्वतयारी करत गेलो. निरनिराळी माणसं या प्रकल्पामध्ये एक एक जोडत गेलो आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळजवळ 110 संस्थांची यादी आपल्याकडे हळूहळू बोलबोलता तयार झाली. पुण्यामधल्या सेवावर्धिनीसारखी संस्था असेल किंवा मुंबईमधल्या रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीसारखी संस्था असेल, अशा संस्थांचं सहयोग या संस्था निवडीकरता घ्यायचं ठरवलं. कारण समाजापुढे आपण ज्या संस्थान येणार आहोत त्या संस्था योग्य असल्या पाहिजे. चुकीच्या संस्था कुठल्याही परिस्थितीत समोर मांडल्या गेल्या नाही पाहिजे. चित्रीकरणाचा मुहूर्त झाला कल्याण जवळील मामणोली या गावी. तारीख होती 2 सप्टेंबर 2009 आणि पहिल्या भागाच्या चित्रीकरणास प्रारंभ झाला लातूर येथील संवेदना या सेरेब्रल पालसीवर काम करणाऱ्या संस्थेपासून. अडचणी हा यशाचा आत्मा आहे. अडचणीत जसं आम्ही एकमेकाला हात दिला तसं तेच हात एकत्र येऊन यशाच्या वेळी उंचावले. लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन, स्पॉट बॉय, लाईट बॉय या पडद्यावरच्या पदव्या, एरवी मात्र सर्व तपस्याच्या पालखीचे भूई होते. वेळ पडल्यास कोणीही कुठलंही काम करावं. एक शीर्षक गीत हवं,
जे प्रेक्षकांच्या मनात गुंजत राहील आणि मदतीसाठी त्यांच्या हातातून प्रवाही होत राहील. सुधीर मोघ्यांनी धीर दिला आणि त्याला सुरांचा आधार दिला चैतन्य कुंटेल. पडद्यामागची सर्व तयारी पूर्ण झाली आणि पडद्यावर प्रारंभ झाला तपस्येचा. दिनांक 27 डिसेंबर 2009 ला. मग सुरू होतो एक आनंद सोहळा, डबा खाण्याचा आणि भरवण्याचा. पोटच्या मुलांप्रमाणे अत्यंत आत्मीयतेनं शिक्षक यांना भरवतात. मुळात कोणत्याही व्यवसाय करता लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टींची आता उणीव भासत होती. ती गोष्ट म्हणजे प्रशिक्षण. आणि या अपूर्णतेला पूर्ण करण्यासाठी सुरू झालं संपूर्ण बांबू केंद्र. एक दुःखाची वेदना कायम ठसठसत असते माझ्या मनात. कितीही झालं तरी मी प्लॅटफॉर्म तात्पुरता थांबा. अशात एकाच्या ध्यानात हा असमतोल आला, जाणवला. थांबला तो जगण्याची शर्यत सोडून घटकाभर या जीवांसाठी. यांच्याशी बोलल्यानंतर त्यानं सुरू केली एक अभिनव मोहीम, या मुलांची घरं हुडकून त्यांच्या मुक्कामी त्यांना परत पाठवण्याची. आदर्श गो सेवा प्रकल्प सुरू झाला, पण केवळ गो रक्षण करणं आणि गायी पाळणं यातून पुढे काय असा प्रश्न उभा राहिला. समाजाचा दूषित दृष्टिकोन, जाती व्यवस्थेचे घट्ट साचे, यामुळे बाहेरच्या जगापासून तुटलेपणा आणि गुन्हेगारीचा ठप्पा, आणि त्यातून रोजच्या जगण्याशी निगडीत समस्या अशा सापळ्यात स्वतः पारधीच अडकलेला दिसतो. या भागात वस्ती आहे महाराष्ट्राच्या आदिम रहिवासी असलेल्या आदिवासींची. हे आदिवासी वसले आहेत छोट्या छोट्या पाड्यांवर, प्रामुख्याने जव्हार व मोखाडा या तालुक्यांमधून. अशा 272 पाड्यांमधून ही जनता वसते. या गीतामध्ये वर्णन केलेला समृद्धतेनं नटलेला भारत ही मुलं डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण स्पर्शानं अनुभवतात. 6 ठिपक्यांच्या ब्रेल भाषेच्या रांगोळीद्वारे वाचू शकतात, लिहू शकतात. आणि स्वरांच्या माध्यमातून व्यक्त करू शकतात. ही 10 मजली इमारत नाना पालकर स्मृती समितीचं रुग्ण सेवा सदन आहे. मुंबईमध्ये उपचारांकरता येणाऱ्या रुग्णांची निवास व्यवस्था इथे विनामूल्य होते यावर विश्वास बसणार नाही. हा घटक म्हणजे या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मुलं. जशी जशी संध्याकाळ जवळ येते तसं तसं यांच्यावर जीवघेण्या अनुभवांना सामोरं जाण्याची वेळ जवळ येते. आपल्या आईवर वेळोवेळी होणारे अत्याचार पाहून या मुलांची रात्र अधिक काळोखी होत जाते. याचाच परिणाम म्हणून या लालबत्ती विभागातल्या मुलांना सर्वसामान्य मुलांसारखं आयुष्य जगता न येऊन समाजातील उपेक्षित घटक म्हणूनच त्यांची ओळख निर्माण होते. या विदारक गोष्टीची जाणीव झाल्यामुळे चैतन्य महिला मंडळांनी पुण्यातल्या लालबत्ती विभागात रात्रीचं पाळणाघर सुरू करायचा निर्णय घेतला. संघटनाही पुढे चालली, एकत्वाचा ध्यास घे, समाज अवघा समर्थ करुनी, श्रेय कीर्तीचा करू धनी. अशा संस्थांचं चाललेलं काम आता आपल्याला प्रत्यक्षात दिसू लागलं. त्या संस्थेचा परिचय करून देण्यासाठी समोर येऊ लागले एक एक दिग्गज कलाकार. 10 हाताने समस्यांशी लढून त्यांना पराभूत करणारी दुर्गा आताच आपण पाहिली. आणि सामाजिक ऋणाची कल्पना अशी आहे की आपले रक्ताचे संबंध जर एकमेकाशी जोडले गेले तर त्यातून सामाजिक ऋणाची अभिव्यक्ती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. हे रक्ताचं नातं निर्माण करत असताना ब्लड बँक किंवा रक्तपेढी ही कल्पना पुढे आली. बांबूच्या पोकळीत असणारे जीवनस्वर भगवान श्रीकृष्णाने ओळखलेले होते
आणि याच स्वरांनी त्याने अवघ्या गोकुळाचं दुःख दूर केलेलं होतं. ज्याच्या मनामध्ये तळमळ आहे त्याला साधनं नसली तरी काय करता येतं हे केशवभाऊ त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. स्वरूपवर्धिनी ही त्याची एक उत्तम चळवळ आहे. त्यांनी लावलेली ही स्नेहज्योत अंध मुलांना प्रकाशवाट दाखवत आहेच, पण तुमच्या आमच्यासारख्या असंख्य डोळस नाही नवीन दृष्टी देत आहे. पूर्वी हजारो वर्षातून एखादी जी जाऊ एखादी पुण्यश्लोक अहिल्याबाई निर्माण व्हायची, घराबाहेर पडून समाजाला दिशा द्यायची. आपल्या देशाचा मूळ कणा आहे कृषिप्रधानता, आणि कृषिप्रधानतेचा मूळ आविष्कार पशुधनाच्या एका वेगळ्या आणि आगळ्या वापरातून होत असतो. त्यावेळेला मायेचा आणि आपुलकीचा हात पुढे करणारी आणि अव्याहत कार्यरत राहणारी अशी संस्था म्हणजे प्रगती प्रतिष्ठा. त्यांना विचारलं आणि त्या आले बस, कारण मालिकेचा हेतूच वेगळा होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याला प्रतिसाद लाभला. ही सर्वसामान्यांना माहिती देणारी माहितीपूर्ण मालिका आहे असं मला वाटतं. जगात वेड्यावाकड्यावर चालणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, त्याच्या पार्श्वभूमीवर इतकं चांगलं काम समाजातले सामान्य माणसं इतक्या मोठ्या प्रमाणात करत असतील हे बघून खरोखर आश्चर्य वाटतंय. मान्यवरांपासून सामान्यांपर्यंत सारेच मालिकेचा आस्वाद घेत होते आणि या ग्रंथाचं प्रत्येक पान सुबक व्हावं म्हणून आमची सर्व मंडळी अहो रात्र परिश्रम घेत होती. त्यांच्या दृष्टीनं या तपस्येतून बिनचेहऱ्याच्या माणसांना लाभलेले जगण्याचे चेहरे दाखवायचे होते. आमच्या मंडळींनी हे आव्हान पेललं आणि तपस्यातून केलेलं आवाहन थेट जनतेपर्यंत पोहोचलं आणि मान्यवरांनाही भावलं. तपस्या ही मालिका आहे ज्या जो संकल्प आहे असं वाटतं जी सुरू आहे, तर भारतामध्ये किंवा याच्यामध्ये भारतामध्ये पाहतो मी अनेक संस्था अशा आहेत की त्या प्रसिद्धी परांगमुख आहेत एका प्रकारशी, आणि त्या संस्थेचं काम मात्र फार मोठं असतं आणि त्याच्यामध्ये भरीव काम होतं आणि ते वृत्तपत्रातून वगैरे त्या समोर येत नाहीत. तर अशा संस्थांना अशा संस्थेचं जे काम आहे जे खूप जे भक्कम काम आहे ते लोकांसमोर यावं आणि नवीन पुढे पुढे यावं, त्या दृष्टीने मला वाटतं की तपस्यासारखी जी मालिका आहे ज्यामध्ये सह्याद्रीवर सुरू आहे त्याचं महत्त्व फार मोठं आहे. या देवी सर्वभूतेषु उद्यम निरपेक्ष भावनेनं केलेल्या तपस्येचं फळ मिळालं. टीआरपी वाढला आणि दूरदर्शनकडून अजून 26 संस्थांचं दर्शन देण्याची परवानगी आम्हाला मिळाली. आम्ही साथ घातली आणि अर्थरूपानं संस्थांना उत्तम प्रतिसाद लाभला. संस्थांकडून कौतुकाचा वर्षाव झाला अशा बोलक्या प्रतिक्रियाही मिळाल्या. या मालिकेमधून समाजामध्ये एक खूप चांगले दुर्लक्षित प्रोजेक्ट आले की ज्या प्रकल्पाची प्रसिद्धी अन्यत्र एवढे कुठे पाहायला मिळत नाही, पण या तपस्या मालिकेमुळे माहिती झाली. त्याचा परिणाम असा झाला की मराठवाड्यातले अनेक पालक अनेक संस्था अनेक उद्योजक आमच्याशी संपर्क केले आणि या प्रकल्पाची माहिती जाणून घेतले. या प्रकल्पातले होणारे जे विषय आहेत ते बारकाईने पाहिले आणि ते म्हणाले की आमच्यासाठी तुम्ही एक खूप मोठं कार्य करता, ही एक चांगली प्रसिद्धी माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आरुषा संस्थेने केलेलं आहे. त्यामध्ये मोठी मदत जर आपण यामध्ये सांगायची जर ठरली तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसारख्या मोठ्या कंपनीने त्यांच्याकडून चांगली मदत ह्या एपिसोड बघूनच मिळाली आणि त्यांनी शिबिराचा पूर्ण खर्च आपल्याला देऊ केला आहे. तपस्या ही मालिका बघितल्यानंतर अकोलासारख्या ग्रामीण भागातून पालकांनी मुलाला शोधायचा प्रयत्न केला आणि ते आपल्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना तो मुलगाही मिळाला. तर अशा प्रकारे म्हणजे अनेक पालकांपर्यंत ह्या मालिकेतून आपला संदेश पोहोचला गेला आहे. माझ्या ऑफिसमधलेच माझे एक कलीग आहेत नंदकुमार पोद्दार म्हणून, त्यांनी हा एपिसोड बघताना सगळ्यात शेवटचा भाग बघितला ज्याच्यामध्ये त्यांनी मलाच टी व्हीवरती बघितलं, त्यावेळी हा एपिसोड संपत आला होता म्हणून त्याला या मालिकेबद्दलसुद्धा काहीच माहिती नव्हतं. त्यांनी मला ताबडतोब फोन केला आणि विचारलं की ही मालिका कुठली आणि आम्ही बघितलं तर तूच होतास का,
आणि त्यावेळी मी या शाळेबद्दल त्यांना माहिती दिली, या मालिकेबद्दल त्यांना माहिती दिली. त्यांनी ताबडतोब स्वतः पोद्दार आणि त्यांच्या पत्नी त्या दोघांनी मिळून शाळेला 11,000 रुपयाची देणगी दिली आणि या प्रकारची जो काही उपक्रम चालला आहे त्याला शुभेच्छा दिल्या. ठाणे मुंबईतील शहरवासियांना प्रगती प्रतिष्ठानचा जो परिचय होता तो एक कर्णबधीर शाळा चालवणारी आणि वनवासी विद्यार्थ्यांकरता हॉस्टेल चालवणारी संस्था एवढाच होता. मात्र तपस्येच्या सिरियलनी आम्ही जे गेल्या 10 वर्षात वनवासी आणि ग्रामीण विकासाचं काम करतो आहे त्याची माहिती ही सामान्यपणे लोकांना कमी होती ती मोठ्या प्रमाणावर झाली आणि सिरियल बघितल्यानंतर लोकांचा भरघोस सहभाग देण्याच्या दृष्टीने आम्हाला अनेक फोन आले, पत्र आली, काही लोक प्रत्यक्ष भेटायला आली. हा या सिरियलच्या प्रस्तुतीकरणानंतरचा आम्हाला इमिजिएट झालेला फायदा होता. पर्यंत पोचलो पण पुढचा प्रवास मात्र नव्या आव्हानांचा आहे आणि त्यासाठी पावलात भक्कम ताकद हवी आहे. ती ताकद फक्त तुम्ही आणि तुम्हीच देऊ शकता. समाजातलं कुठलंही चांगलं काम हे शेवटी लोकाश्रयावर अवलंबून असतं. आत्तापर्यंत या मालिकेला आपण भरघोस मदत केली, या मालिकेत असणाऱ्या संस्थांना भरघोस मदत करत आहात, तसेच आमच्याही पाठीशी उभे राहून हे पुढचे येणारे 26 भागसुद्धा आमच्याकडनं पूर्ण करून घेण्याकरता मदत करावी एवढंच आवाहन मी तुम्हाला करीन. क्षेत्र कुठेही रिक्त राहिले हे आता होणे नाही. दानवतेच्या विषवल्लीचे कोठेही बेणे नाही. देवत्वाचे पिउनी अमृत जगताचे आधार ठरू. अथक निरंतर परिश्रमाने या भूमीचा स्वर्ग करू. या भूमीचा स्वर्ग करू. या भूमीचा स्वर्ग करू. असे अमूल्य तप जे आचरती अशा संस्थांची माहिती कळवावी आणि ज्यांना द्यावंसं वाटतं त्यांनीही भरभरून द्यावं. आम्ही घेणारे फक्त म्हणून घेता घेता देणाऱ्यांचेही हात हातात घेऊ कृतार्थपणे. असं हे तपाव लोकन मध्यंतराच्या वळणावर.